नमस्कार, मी निकिता आष्टेकर. आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 1 नोव्हेंबर 2017 रोजीच्या काळ्या दिनाच्या सभेत सहभागाबद्दल आमदार संभाजी पाटील यांच्यासह 7 जणांना सरकारने नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. राज्यविरोधी कृती केल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे अशी सूचना राज्याच्या सचिवांनी केली आहे. आमदार संभाजी पाटील यांच्यासह माजी महापौर संजोत बांदेकर, सरिता पाटील, किरण सायनक, नगरसेवक पंढरी परब, मोहन बेळगुंदकर, नगरसेविका ज्योती चोपडे यांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मराठी माणसाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे अन्याय करणाऱ्या धोरणामुळे सीमा भागात संतापाची लाट पसरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर त्वरित आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील चेकपोस्ट आता कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याकरिता सीमारेषेवर मंडप उभारणी झाली आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निमित्त साधून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून अवैधरित्या दारू साठ्याची वाहतूक होण्याचा धोका आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन अबकारी व पोलीस यंत्रणेकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वेंगुर्ल्याच्या असलेल्या अनुजा यांनी वयाच्या 95 वर्षात पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात प्रवेश केला आणि 23 हून अधिक सुवर्ण पदके सहजगत्या पटकावली. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत कुडाळ देशकर महिला मंडळाने आपल्या ज्ञातीच्या या कन्येला मंडळाच्या वर्धापन दिनी प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केले. हेमांगी प्रभू यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला प्रवास उलगडला. श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या समर्थनासाठी बेळगाव जिल्हा श्री शिवप्रतिष्ठानतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर लादलेले गुन्हे खोटे असून त्यांची या खोट्या आरोपातून मुक्तता करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा होता. बेळगाव येथील जैन मंदिरात श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ व मेडिटेशन रिसर्च फाउंडेशनतर्फे अर्धशतावन प्रयोग कार्यक्रम मंगळवारी चंद्रप्रभ स्वामी जैन मूर्ती पूजक संघ पांगुळ गल्ली येथे पार पडला. यावेळी समाजातील बहुसंख्य भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. पुरातन आणि जागृत देवस्थान म्हणून शहापूरचे श्री बसवांना देवस्थान प्रसिद्ध आहे. दरवर्षी 2 दिवस यात्रोत्सव साजरा होतो. यंदाही परंपरेनुसार उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी यात्रोत्सवाला सुरुवात झाली. मंगळवारी यात्रोत्सवासाठी असंख्य भाविकांची रीग लागली होती. सायंकाळी देवस्थान समोर झालेल्या इंगळ्यांच्या कार्यक्रमात धावून भाविकांनी नवस फेडले. हर हर महादेवच्या गजरात आणि असंख्य भाविकांच्या साक्षीने यात्रोत्सव पार पडला. KLES व IMER सँडबॉक्स यांच्या वतीने बिझनेस मॉड्यूल कॅनव्हास या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना व्यवसायाची गणिते समजावीत या दृष्टीने आयोजित या कार्यशाळेत सँडबॉक्स कार्यशाळेचे प्रमुख CM पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत गुणांना उजाळा देऊन भारताला विश्वगुरूचा ताज घालण्याची वेळ आली आहे. स्वर्णिम भारताची अशी नवरचना करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भगिनी संस्था आणि राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या युवा विभागातर्फे मेरा भारत स्वर्णिम भारत प्रदर्शन बसद्वारे संपूर्ण भारतभर प्रवास केला जाणार आहे. या बसचे बुधवारी बेळगावात आगमन झाले. राणी चन्नम्मा सर्कल येथे या बसच्या स्वागतासाठी बेळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी सांब्रा येथे 31 मार्च रोजी होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेसंदर्भात जनजागृतीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवार यांच्या सभेला सांब्रा येथून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील असे तालुका पंचायत सदस्य काशीनाथ धर्मोजी यांनी सदर जनजागृती सभेत जाहीर केले. पाण्याअभावी हिरण्यकेशी नदी कोरडी पडली आहे. परिणामी महाराष्ट्रातील चित्री जलाशयाचे पाणी हिरण्यकेशीला सोडून नदी पात्राची तहान भागवा अशी मागणी होत असताना कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे खात्याने संकेश्वर नगरपालिका व कनकला तालुका पंचायतीला आधी पैसे भरा मगच पाणी या पार्श्वभूमीवर 2,70,000 देण्याची नोटीस पाठवण्याची माहिती पुढे आली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचे विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर झाले. विधेयक मंजूर झाल्यामुळे पुढे मंदिरात राज्यस्तरीय परीक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी जाणार असून तेथे सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राज्यपालांच्या सहीसाठी जाईल. राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे.
अयोध्या नगर तिसरा क्रॉस येथील रहिवासी सरस्वती बाबूराव डुबल वय 80 यांचे मंगळवार दिनांक 27 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 29 रोजी सकाळी 8 वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार आहे. कल्लेहो येथील रहिवासी लोमाना लक्ष्मण कित्तूर वय 65 यांचे बुधवार दिनांक 28 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 2 मुलगे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 29 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. हिंडलगा रोड विनायक नगर येथील रहिवासी लक्ष्मी भैरू बसुर्तेकर वय 76 यांचे दिनांक 28 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे. गोंधळी गली येथील रहिवासी विद्या विठ्ठल कुलकर्णी वय 62 यांचे बुधवार दिनांक 28 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आहेत. रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक 30 रोजी होणार आहे. सॉरी, कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे, नाहीतर मी खूप काही करणार होतो. आता पाहूया गुरुवार दिनांक 29 मार्च 2018 रोजीचे कार्यक्रम. भगवान महावीर जनकल्याण महोत्सव मध्यवर्ती उत्सव समिती बेळगाव व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जनकल्याण महोत्सवानिमित्त शोभायात्रा. वेळ सकाळी 9 वाजता, स्थळ समादेवी गल्ली येथून प्रारंभ. युनियन जिमखाना आयोजित साईराज चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा. वेळ सकाळी 9 वाजता, स्थळ युनियन जिमखाना मैदान व ऑटोनगर येथील KACA स्टेडियम. हजरत सय्यदिना शेख बरुद्दीन आरिफ चिस्ती दर्ग्याचा उरुस व कव्वालीचा गायनाचा कार्यक्रम. वेळ सकाळी 6 वाजता, कव्वालीचा कार्यक्रम, स्थळ किल्ला. बेळगाव जिल्हा लोकमान्य चषक वरिष्ठांच्या फुटबॉल स्पर्धा. वेळ दुपारी 3 वाजता, स्थळ सुभाषचंद्र बोस मैदान, टिळकवाडी. SG बाळीकुंद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे गाण सिंचन अंतर्गत प्रचला अमोणकर यांचे गायन. वेळ सायंकाळी 6 वाजता, स्थळ संस्थेचे सभागृह. याबरोबरच आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.